वेलकम स्टूडेंट्स, इन प्रीवियस वीडियो वी हैव लर्न्ड कॉन्सेप्ट्स रिगार्डिंग पैरेलल लाइंस, डेफिनेशन ऑफ पैरेलल लाइन, ट्रांसवर्सल, देन पेयर्स ऑफ एंगल्स मेड बाय ट्रांसवर्सल विथ टू लाइंस, इन दैट फर्स्ट करस्पॉन्डिंग एंगल्स, second interior angles and third alternate angles. Today we are solving practice 8 2.1. Before starting practice 8, I would like to show pairs of corresponding angle, alternate angle and interior angles in simple form. So let us have a figure. There are two lines and one is a transversal. Ek transversal ghetli apan, tya don lines ahet. Sopya agdi lakshat thevnyajoga apan pairs kasha paddhatine sangu shakto he apan ya akritichya madhyamatun shiknar ahot. तर लक्षात घ्या, इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. व्हेन इट ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू लाइन्स इट फॉर्म्स एट एंगल्स. किती एंगल्स तयार करते? आठ कोण तयार करते? तर करस्पॉन्डिंग एंगल्स आपण बघूयात अगोदर. लक्षात घ्या, करस्पॉन्डिंग एंगल्स कसे तयार होतात ते डेफिनेशननुसार आपण पाहिले, पण आता लक्षात ठेवण्यासाठी कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण बघूयात. इथं पहिला अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ना ऑन आयदर साईड किंवा ऑन द सेम साईड, एकाच बाजूला पण एकानंतर येणारा दुसरा अँगल त्याच्यासोबत पेअर तयार करायची. हे पहिला, त्याच्यासोबत शेजारचा चार सोडून त्याच्या पुढचा पाच, एक पहिला आणि पाचवा, हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. नंतर चारच्या शेजारचा पाच सोडून त्याच्या पुढचा आठ, चार आणि आठ, हा ही करस्पॉन्डिंग एंगलची पेअर असेल. इथं दोन जर तुम्ही घेतला तर दोनच्या शेजारचा तीन सोडून पुढचा सहा, ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असेल. आणि तीन घेत असताना तीनच्या शेजारची सहा सोडून सात, ही करस्पॉन्डिंग अँगलची काय असेल? पेअर असेल. तर या पद्धतीने आपल्याला इथं जर बघितलं तर पी पीच्या शेजारची एस सोडली तर डब्ल्यू, पी आणि डब्ल्यू ही काय असेल? पेअर असेल. बरोबर आहे. मग इथं आपण वाटलं तर सोडवूयात. फर्स्ट क्वेश्चनमध्ये सांगितलं, इन राईट जॉईनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय अ लेटर. प्रत्येक कोण हा लेटरनं दर्शवलेला आहे, अक्षरानं दर्शवलेला आहे. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ फिगर. आकृतीच्या आधारे हे रिकाम्या जागा आपल्याला काय करायचे आहेत? रिकाम्या चौकटी भरायच्या. त्याच्यामध्ये पहिली करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल सांगत असताना मी सांगितलं की शेजारचा एक सोडून त्याच्या पुढचा घ्यायचा, ठीक आहे. मग इथं जर मी पी घेतला तर पीच्या शेजारचा ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल, छेदिकेच्या एकाच बाजूला, तर पीचा एस सोडून कोणता येतो? डब्ल्यू. मग पीचा कोणता येतो अँगल? डब्ल्यू. नंतर क्यू राईट साईडला, क्यूच्या शेजारचा सोडून पुढचा एक्स, कोणता येतो? अँगल एक्स. करस्पॉन्डिंग अँगलची पेअर सांगते मी. आर इथं आर आहे, आरच्या शेजार पुढचा एक्स सोडून त्याच्या पुढचा वाय, कोणता येतो? अँगल वाय. एस साठी डब्ल्यू सोडून त्याच्या पुढचा झेड, अँगल झेड. ही झाली, दीज आर द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. नाव वी विल सी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अगोदर मी इंटेरियर अँगल्स फक्त एक्सप्लेन करतो, इंटेरियर अँगल्स एक्सप्लेन करतो फक्त मी. बघा, तर इंटेरियर अँगल्स आर इन द इंटेरियर ऑफ टू लाईन्स अँड ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल, अशा पद्धतीने एक्सप्लेन करतो. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला आणि दोन रेषांच्या मध्ये, म्हणजे हे चार आणि पाच बरोबर आहे, छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत डाव्या बाजूला, आणि दोन्ही रेषांच्या मध्ये हे दोन इंटेरियर अँगल्स, इकडे उजव्या बाजूला तीन आणि सहा. तर या पद्धतीनं आपण इंटेरियर अँगल्स सांगू शकतो, ठीक आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे अल्टरनेट अँगल्स.
कोणते तो अल्टरनेट अँगल्स। अल्टरनेट अँगल्स कसे एक्सप्लेन केले, अल्टरनेट इंटेरियर दोन प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा, अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स। इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटल्यानंतर इंटेरियर टू टू लाईन्स, दोन रेषांच्या मध्ये पण एकमेकांना क्रॉस असणारे तिरकस म्हणतो आपण त्याला। चारला तिरकस कोण आहे, सहा, ठीक आहे, म्हणजे हा हे दोन कोण आले ते। तीनला तिरकस कोण आहे, पाच, हे दोन कोण आले ते, ठीक आहे। याला म्हणायचं इंटेरियर ए अल्टरनेट अँगल्स, दे आर इंटेरियर टू टू लाईन्स अँड दे आर सीन्स टू बी इन द क्रॉस पोझिशन टू वन अनदर, एकमेकांच्या त्या ठिकाणी पाहिले असेल तर तिरकस असतील, तर हे येते। त्यानंतर येतं पुढचं ते म्हणजे एक्सटेरियर। एक्सटेरियरला फक्त काय क्रॉसच, पण ते एक परस्परांच्या सॉरी दोन रेषांच्या बाहेर, म्हणजे हे एक, इकडचे सात, इकडं दोन आणि हे आठ, या पद्धतीने आपल्याला थोडक्यात हे पेयर्स ऑफ अँगल्स एक्सप्लेन करता येऊ शकते। लेट अस सी प्रॅक्टिस इट। इन दिस वी हॅव डिफाइंड डिस्क्राइब करस्पॉन्डिंग अँगल्स थ्रू दिस फिगर। नाव वी विल सी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स फॉर द गिवन फिगर। इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय म्हणलं, क्रॉस, बरोबर आहे ना। मग काय येतं इथं, एस आणि त्याचा क्रॉस कोण आहे, एक्स, ठीक आहे, क्रॉस, इन स्ट्रेट अपोजिट म्हणत नाही, त्याच्या क्रॉस म्हणतोय लक्षात घेण्यासाठी। आर चा क्रॉस कोण आहे, डब्ल्यू, मग काय येणार, एस चा क्रॉस कोण आहे, अँगल एक्स, आणि डब्ल्यू चा कोण आहे, अँगल आर, दॅट्स ऑल। देन सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स, दिलेली आकृतीचं निरीक्षण करा, असे जरी दिलेले आणि त्याच्या ते ठिकाणी त्या कोणांच्या दिलेल्या खाली दिलेल्या कोणांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत। मग कशा येतील रे जोड्या या ठिकाणी, पहा बरं। पहिला आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, या खालच्या आकृती, नाव दिस फिगर इज हॉरिझॉन्टल, ही आकृती कशी आहे, आडवी दिलेली आहे, आणि त्यामुळे आडवी दिलेली असल्या कारणानं आपल्याला या ठिकाणी सोडत असताना अशाच पद्धतीने सोडवायचंय। मग आता बघा, इंटेरियर अँगल सांगत असताना फर्स्ट पेअर मध्ये मी इथे या ठिकाणी लिहितो, फर्स्ट पेअर याचे, फर्स्ट पेअर मध्ये कोणते येते बरं, पहिलं इंटेरियर, इंटेरियर टू टू साइड, ह्या दोन बाजू आहेत, ह्या दोन दोन रेषांच्या मध्ये, आणि अल्टर दे आर इंटेरियर अल्टरनेट म्हणजे कसे असतात, क्रॉस, सी चा कोणता येतो, ई, अशा पद्धतीने, बरोबर आहे, इथे सी चा येतो ई आणि बी चा कोणता येतो, एच। या ठिकाणी आपण वाटलं तर लिहूयात कसं येतं ते बघा, पहिली पेअर काय येते पहा, सी ची कोणती येते, अँगल सी अँड अँगल ई, बरोबर आहे, ही क्रॉस अशा पद्धतीने। पुढे काय येतं, बी ची कोणती येते इकडं, एच, सेकंड अँगल बी अँड अँगल एच, अँगल बी हे इकडे, अँगल बी अँड अँगल एच, या पद्धतीनं क्रॉस आपण सांगतो। नंतर येतं ते म्हणजे, नंतर कोणता येतो, दुसरा येतो तो म्हणजे आपण या ठिकाणी घेऊयात सेकंड, सेकंड येतो तो करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर, सेकंडचा आन्सर, ठीक आहे। करस्पॉन्डिंग अँगल मध्ये पहिला कोणता येतो, पहा, ए घेतला तर बी सोडून ऑन द सेम साइड, बरोबर आहे, ए घेतला तर ए चा शेजारचा बी सोडून त्या पुढचा ई, अँगल ए अँड अँगल ई, सेकंड अँगल बी अँड अँगल त्याच्या ई सोडून पुढचा एफ, अँगल बी अँड अँगल एफ, नंतर तिसरा अँगल डी अँड अँगल अँगल सॉरी कोणता येतो, एच, आणि फोर्थ येतो अँगल सी अँड अँगल जी। विथ दिस वी हॅव रिटन पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स। नाव वी विल राईट पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स, थर्ड वन काय येतात बघा, त्यामध्ये पहिली जोडी इंटेरियर म्हटलं की छेदिकेच्या एकाच बाजूला आणि परस्परांच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे परस्परांच्या विरुद्ध दिशेला, बघा इकडे सी आणि एच एकाच बाजूला, खालच्या सी आणि एच कोणता येतो, वरची अगोदर लिहा, डी अँगल बी अँड अँगल ई, सेकंड
एंगल सी एंड एंगल एच. सो दीज आर द पेयर्स ऑफ इंटीरियर अल्टरनेट एंगल्स, पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स एंड पेयर्स ऑफ इंटीरियर एंगल्स. विद दिस वी हैव कंप्लीटेड प्रैक्टिस 2.1. यू शैल डू प्रैक्टिस एट होम. थैंक यू.